सरकार पाठोपाठ शिवसेना भाजपनेही झोपडपट्टीवासियांना मधाचं बोट दाखवायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेनेही 2014 पर्यंतच्या सगळ्या झोपड्यांना पाणी देण्याचं आमिष दाखवलंय. त्या संदर्भातला प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आलाय. त्यासाठीची परवानगी मागण्यात आली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवण्याचं जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं ते स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आज माझ्यावर त्यांनी टाकलेली आहे आणि युतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत ती जबाबदारी मी स्वीकारत आहे आणि निश्चित स्वरूपात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकून वंदनीय शिवसेना प्रमुखांना स्वप्न साकार करून त्यांना आम्ही सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.